सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूरच्या बाबू जमालचा उरुस उत्साहात संपन्न हिंदू मुस्लिम ऐक्याचे जीते जागते उदाहरण. कोल्हापूर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत बाबू जमाल दर्ग्यातील उरुस मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. कोल्हापूर येथील हजरत पीर बाबू जमाल कलंदर दर्गा हा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वच समाजातील लोक श्रद्धेने या ठिकाणी येत असतात. दरवर्षी रमजान महिन्यातील 26व्या रोजा दिवशी मोठी रात्र साजरी केली जाते. त्याच दिवशी या ठिकाणी उरुस भरवला जातो. यंदाही बडीरात निमित्त उरुस भरवण्यात आला. रात्री 9:30 गलेप मिरवणुकीस सुरुवात झाली. मानाचा गलेप जयवंतराव जाधव यांच्या डोक्यावर देण्यात आला आणि प्रथेनुसार तेथून गलेप मिरवणुकीने जैन वस्तीमधील गाव कामगार पाटील यांच्या घरी नेण्यात आला. यावेळी विधिवत पूजन करण्यात आलं. त्यानंतर हा गलेप वाजत गाजत गुजरी मार्गे भवानी मंडप येथे आली. यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या गादीसमोर गलेप पूजन आणि फातेहा विधी करून बाबू जमाल दर्गा येथे मूळ स्थानी गलेप नेण्यात आला. नाथ सलाम पठाण फातिहा पठण होऊन हजरत पीर कलंदर साहेबांच्या मजरावर विधिवत गलप चढवण्यात आला. यावेळी दर्ग्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पारंपरिक वाद्य बेंजो कव्वालीने परिसर दणाणून गेला होता. उर्सादरम्यान सर्वच धर्मातील भक्तांनी अलोट गर्दी केली होती. उर्सानिमित्त या ठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले. मानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून कॅमेरमन कृष्णात कांबळेसह बरकतभाई पन्हाळकर.